पुढे गेले कार्यक्रमात गेले. हा कोणाले या अतुल या ना तुम्ही असे येऊन जा अतुल अतुल बस ना अतुल बसा ना अतुलजी आहे बसा बसा खूप छान कार्यक्रम झाला. नमस्कार. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर परंपरेनुसार ते आज आपल्या समोर संवादासाठी उपस्थित आहेत. त्यांचा संवाद ऐकण्यासाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी शपथ घेण्यापूर्वी मी त्यांना एक आणखी एक आठवण करून देतो. 2014 ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आमची हीच जवळपास बॉडी तुमच्या सन्मानासाठी त्यावेळेला कार्यकारिणीवर होती. हा योगायोग आहे की आपण पुन्हाही आम्हाला संधी दिलीत. मी राज्याच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने आपली शिखर संस्था म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि मी आपले अध्यक्ष माननीय प्रमोदजी डोईफोड यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. जास्त काही वेळ घेणार नाही. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे प्रथमतः राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यासाठी भाऊ आहेत ते मी त्यांचे सुरुवातीलाच स्वागत आणि अभिनंदन करतो. साहेब लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या महायुती सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी जे निवृत्तीवेतन आहे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना तर 20,000 एक जीआर काढलेला. परंतु नंतर आम्ही दादांशी पण नंतर कोऑर्डिनेशन केलं परंतु काही अंमलबजावणी झाली नव्हती. मी जास्त काही मागणार ना. जो जीआर निघालाय जो 20,000 त्याची फक्त अंमलबजावणी करावी. आपण राज्यातल्या लाडक्या बहिणींना जसा सन्मान दिला तसा राज्यातील लाडक्या पत्रकारांचा सुद्धा सन्मान करावा. या वेळी फक्त एवढंच मागणी करतो. याच्यापुढे आपल्या गाठीभेटी होती त्यास मी अधिक मागण्या करेन. आणि पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे दादा वगैरे आले नाहीत सर्वांचे मी स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद. आपल्यासमोर आपल्या अध्यक्षांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या माननीय मुख्यमंत्री साहेब परिपूर्ण करतील असं मी समजतो. फक्त त्यांना एक आणखी एक विनंती करतो की गेल्या काही काळापासून 6व्या मजल्यावर होणारी कॅबिनेटच्या नंतरची बैठक पत्रकारांशी संवाद साधणारी ती खूप काळ बंद झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं विनंती करतो की आपण आश्वासन दिलेलं आहात की खूप चांगलं काम यापुढे होणार आहे हे काम तात्काळ लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ती कॅबिनेट सिस्टम जी आहे आपली ती आपण पुन्हा 6व्या मजल्यावर सुरू करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. मी आपले अध्यक्ष माननीय प्रमोदजी डोईफोड यांना विनंती करतो की आपण तमाम पत्रकारांच्या वतीने मंत्रालय वार्ताहर संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचं आपण सन्मान करावा. तिसरी वेळा मला ही संधी मिळते. स्वागत. अरे इथे इथे ते म्हणतील ते करायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत सावेसावे इथे आलेले आहेत. मी
अध्यक्ष साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा.